विरारच्या तिरुपती नगर येथे अवैधरित्या वास्तव करणाऱ्या 7 बांगलादेशीयांना पालघरमधील दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. विरारमध्ये बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव करत असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने विरारच्या तिरुपती नगर येथील मच्छी मार्केट येथून 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. शाहबुद्दी अब्दुल भुईया, मोहम्मद इस्लाम शेख, शाह आलम शेख, मोहम्मद अमीर शेख, सैदुल इस्लाम शेख, रोहुम अमील अली आणि शहाबुद्दीन मजूर हक असं अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावं आहेत. भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3(6) अशा सह विदेशी नागरिक अधिनियम कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवा रात्री नायट्रॉमच्या रेग्युलर पेट्रोलिंग नंतर नाईट पेट्रोलिंग आम्ही सुरू केली होती आमच्या स्टाफसह. आम्हाला माहिती मिळाली होती अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये तिरुपती नगर म्हणून एक लोकेशन आहे, ज्या ठिकाणी मार्केट परिसर आहे, त्या ठिकाणी काही बांगलादेशी कामधंद्यानिमित्त एकत्र येतात, थांबतात, तिकडेच मुक्काम वगैरे करतात असं समजलं होतं. बातमी मिळालेल्या बातमीप्रमाणे तातडीनं आम्ही गेलो आणि मग दोन पंच बोलून घेऊन आम्ही तिथं छापा टाकला. तिथं आम्हाला 7 बांगलादेशी मिळून आलेले आहेत. काय पुढील कारवाई काय केली आहे त्यांच्याविरोधात? मिळून आलेल्या बांगलादेशी नागरिकांची प्रथम आम्ही बारकाईनं चौकशी केली, विचारपूस केली आणि आमची खात्री झाली की ते बांगलादेशी नागरिक आहेत. त्यानंतर मग आम्ही त्यांच्यावर अर्नाळा पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे.